नमस्कार मंडळी, मी हनुमंत विठ्ठल बोराटे, गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण किल्ले माहुलीगडाची सफर करण्याकरता आलेलो आहोत. माझ्याबरोबर माझे दप्तरी, म्हणजे मी शहापूर पोलीस स्टेशनला 2015 ते 2017 या कालावधीमध्ये होतो त्यावेळी असलेले किरण खांदवे शहापूरलाच आहे. आता ते अटॅच आहेत तुमचं किनवली पोलीस स्टेशनला. थोड्याच दिवसात ते पोलीस ऑफिसर बनणार, ह्याच्यात काही शंका नाही. तर हे बेस विलेज आहे, माहुली किल्ला आहे. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं हे बेस विलेज आहे. या बेस विलेजचं नावसुद्धा माहुली आहे, माहुली गाव. तर आता इथून आपण जर आपणाला माहुली किल्ल्याला यायचं असेल तर तुम्ही कसे याल? सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी, मुंबईवरून जर तुम्ही येणार असेल तर बरोबर 92 किलोमीटर अंतर माहुली गावापर्यंत आहे, म्हणजे शहापूरला यावं लागेल. ट्रेननं आले तर आसनगाव स्टेशन आहे. आसनगाव स्टेशनवरून तुम्हाला शेअर रिक्षा आहेत, 250-300 रुपये रिक्षानं तुम्हाला इथपर्यंत पोचता येतं पायथ्याशी. किंवा शहापूरला जाऊन त्या ठिकाणी एसटीनेसुद्धा तुम्हाला माहुली गावामध्ये येता येतं, बेस व्हिलेजला येता येतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर नाशिकवरून येणार असेल तेसुद्धा अंतर तुम्हाला 91 किलोमीटरच्या आसपास आहे माहुली गावात पोचण्यासाठी. आता एकंदरीत आपण ह्या माहुली गावामध्ये आलेलो आहोत बेस व्हिलेजमध्ये. आणि इथून आपण थोडेच 1 किलोमीटर अंतरावर चढाईला प्रारंभ करणार आहोत माहुली किल्ल्याचा. चला तर मंडळी, माहुली किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 4800 फूट एवढी आहे. हा सह्याद्री डोंगर रांगेतील हा किल्ला आहे. माहुली किल्ला हा कोणी बांधला याबाबत इतिहासाला जरी माहीत नसले तरी सन 1485 मध्ये हा किल्ला निजामशहाकडे होता असे इतिहासामध्ये नमूद आहे. पंतप्रतिनिधीकडे हा किल्ला असताना या किल्ल्याचे किल्लेदार कर्णाजी शिंदे हे होते. त्यांनी चिमाजी अप्पाबरोबर वसईचा किल्ला जिंकल्यामध्ये मोलाचा हातभार लावलेला होता. 1658 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा माहुली किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. परंतु 1661 मध्ये पुन्हा मोगलाला द्यावा लागला. आणि 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंगांनी पुरंदरच्या केलेल्या तहामध्ये हा माहुली किल्ला पुन्हा त्यांना द्यावा लागला. बाले किल्ल्याकडे जाता येते आणि पुढील बाजूस जो रस्ता आहे तेथून धबधब्याकडे जाता येते. 2-3 धबधबे माहुलीगडावरती आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये ह्या धबधब्यामध्ये 2-3 युवकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्याबाबत काय काळजी घ्यायची, येणारे जे ट्रॅकर्स आहेत धबधब्याखाली आंघोळ करणारी कुटुंबे असे आनंद घेण्यासाठी येतात, परंतु त्यांनी जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आनंदाचा क्षण दुःखामध्ये
परिवर्तन होण्यासाठी वेळ लागत नाही, तरी त्याबाबत काय दक्षता घ्यायची ह्याचा दुसरा व्हिडिओ मी पावसाळा चालू होण्याअगोदर युवकांसाठी बनविणार आहे. तो सर्वांनी जरूर पाहावा असे मला वाटते. मंडळी, हे इथं आल्यानंतर वन खात्यातर्फे प्रत्येकी 30 रुपये तिकीट आहे. आता मी शहापूर पोलीस स्टेशनला 3 वर्ष होतो. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला ह्या माहुली गडावर येण्याचा प्रसंग आला, परंतु असा बालेकिल्ल्यावर कधी गेलो नाही आम्ही. तर ही तिकीट काढून प्रत्येकानं आतमध्ये गेलं पाहिजे असं आग्रहाची भूमिका मला वाटतं, असं सांगावं असं वाटतं मला. ठीक आहे, चला. माहुली गडाला 2 उपकिल्ले असून एक भंडारदुर्ग आणि दुसरा पळसदुर्ग अशी ही त्यांची नावे आहेत. परंतु मुख्य किल्ला हा माहुली किल्लाच आहे. 1670 छत्रपती शिवरायांनी माहुली किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये यश आले नाही. नंतर जून 1670 मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा माहुली किल्ला आणि 2 असलेले उपकिल्ले भंडारदुर्ग व पळसदुर्ग हे जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील केले. ही एकदम अवघड चढण आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला खोल अशा दऱ्या आहेत. जपून पावले टाकावी असं मी युवकांना आवाहन करीत आहे. भिवंडीतील हे शिवप्रेमी ज्योत घेऊन शिवजयंती निमित्त गडावरून खाली उतरत आहेत.
केवढी आस्था आहे छत्रपती शिवरायांबद्दल त्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, हर हर महादेव, हर रक्षक संभाजी महाराजांचा जय हो, नमो पार्वती पते हर हर महादेव. गजपती अश्वपती अष्टप्रधान जागृत न्याय अलंकार मंडल शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजा अधिराज श्रीमंत 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 राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोक येणार कसे येणार काय कळ मंडळी.
2-2.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर मी आणि माझे जोडीदार किरण हे माहुलीगडाच्या महादरवाजाजवळ येऊन पोचलेलो आहे. ह्या किल्ला कोणी बांधला याच्याबद्दल इतिहासाला जरी माहीत नसलं तरी 1458 सुमारास हा निजामशहाकडे किल्ला होता. त्याच्यानंतर ज्यावेळी 25 जुलै 1629 लखोजीराव जाधवराव त्यांची 2 मुले आचलोजी रघोजी आणि दत्तोजी यांना निजामशहानं देवगिरीच्या किल्ल्यावर बोलावून त्यांची निघृण हत्या केली, त्यावेळी शहाजीराजे मातब्बर सरदार म्हणून निजामशाहीत होते, त्यांना भयंकर ह्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी प्रति निजामशाही स्थापन केली. आणि हा जो कालखंड आहे 1629-30 ते 1636 त्यांनी उत्तर कोकणपर्यंत मजल मारली. जसं की हरिहरगड नाशिकचे असणारे आजूबाजूचे किल्ले, हा तुमचा माहुली किल्ला, लोहगड उत्तर कोकणपर्यंत, तुमचा प्रबळगड, हे सर्व शहाजीराजांनी काबीज केले. आणि ह्या शहाजीराजांना कसा वचप निर्माण करायचा म्हणून आदिलशाहीची आणि मुघलांच्या संयुक्त फौजांनी 1636 माहुली किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेला हा माहुली किल्ला हा किती अजस्त्र किल्ला आहे, चढाईसाठी किती अवघड आहे, शत्रूला सहजासहजी त्या ठिकाणी पोचता येणार नाही म्हणून आश्रय घेण्यासाठी शहाजीराजांनी बाल शिवाजी आणि जिजाऊ मासाहेब ह्यांच्या समवेत इथे आश्रय घेतला 1636. आणि त्याच वेळेला पोर्तुगीजाला शहाजीराजांनी मदत मागितली, परंतु त्यांनी नाकारल्यानंतर शरण आल्याशिवाय दुसरा पर्याय शहाजीराजांच्या पुढे राहिला नाही म्हणून ते शरण आले. आणि माहुली किल्ला हा आदिलशाहीच्या मुघलांच्या ताब्यात त्यावेळेला गेला. आणि मुघलांनी एक आट घातली, परत जर शहाजीराजांना महाराष्ट्रामध्ये ठेवलं तर अशाच ते उचापती करतील आणि काहीतरी त्रास देतील आपल्या राज्याला. म्हणून त्यांनी महाराष्ट्रात न राहण्याच्या बोलीवर शहाजीराजांची सुटका केली. नंतर ते आदिलशाहीमध्ये दाखल होऊन बंगलोरला रवाना झाले आणि त्यांनी तिकडेच त्यांचं बस्तान संपूर्ण बसवलं. असं ही माहुली किल्ल्याची ओळख आहे. आणि दुसरा एक प्रसंग सांगावा असा वाटतो, ह्याच महादरवाजा बघून मुंबई कॉलेजचा, मुंबई युनिव्हर्सिटीचा 22 मुलामुलींचा एक ग्रुप 1515 साली नोव्हेंबर महिन्यात आलेला होता. त्यांनी चढाई केल्यानंतर इकडे तिकडे ते फिरले, परंतु त्यांना उतरण्याचा मार्ग सापडला नाही आणि ते भटकले. इतर रेंज थोड्याफार प्रमाणात कमी प्रमाणात येतं. त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला एका तेथील मुलाने संपर्क केला. नंतर त्यावेळचे आमचे प्रभारी शहापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय धुमाळ आणि त्यांच्याबरोबर PSI भोय आणि दुसरे आपले ढोले साहेब आणि मी, असे आम्ही सगळे माहुलीगडावर रात्रीचा गड सर केला. आणि जवळजवळ 2:30 वाजताच्या सुमारामध्ये त्यांना पाठीमागं असलेल्या पठारावरती तिथेच थांबण्यास सांगितलं आणि तिथून त्याला आम्ही घेऊन खाली आलो. 5:05 वाजण्याचा सुमार होता तो. ही एक घटना या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आणि हा पहिला हा दरवाजा, दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी दिवडी आहेत आराम करण्यासाठी, पहारा करण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आतमध्ये तिकडं विश्रांती करण्यासाठी आहेत, आता इथे पहारे करण्यासाठी 2 दिवडे आहेत. आणि असा एक या ठिकाणी श्वान बसलेला आहे, बघा श्वान बसलेला आहे. इथे दुसरं काहीच नाही, त्याला खायला वगैरे इथं काहीच नाही, फक्त पाणी प्यायला त्याला मिळू शकतं. आमच्याकडेही काही शिल्लक नसल्यामुळे त्या श्वानाला काही खायला देता आलं नाही. Yeah,
हे जे झाड दिसत आहे त्या झाडाच्या पूर्व बाजूस एक कुंड आहे आणि ते पाण्याने भरलेले कुंड असून ते वाहत आहे. थंडगार पिण्यासाठी ते पाणी वापरले जाते. एवढ्या गडाच्या उंचीवरती हे भरलेले कुंड पाण्याचे वाहत आहे हे पाहून एक आश्चर्य वाटते. या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्याला दिसून येत आहे आणि भगवे ध्वज या ठिकाणी आहेत. मनाला एकदम प्रसन्न वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.